दरम्यान राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय. या तीन राज्यातील यशानंतर आज ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. काँग्रेस कमिटीसह आदित्य कॉर्नरजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. इचलकरंजीतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपचा सफाया करत घवघवीत यश मिळवलं. राजस्थान, छत्तीसगड मध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. मध्य प्रदेशातही काँग्रेसनं आघाडी घेतली. हे वृत्त समजताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज शहरात फटाक्यांची आतषबाजी करत आणि साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समितीचे उपसभापती संदीप पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील पवार, बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्रीपती पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी सदस्य बाबासू चौगुले, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, सुनील पाटील, संपत दळवी, विनायक सूर्यवंशी, बजरंग रंदिवे, डी डी पाटील, संपत दळवी, विश्वास कामिरे, सचिन पाटील, अलंकार पाटील, योगेश तिवले आदी उपस्थित होते. इचलकरंजीत ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.